नमस्कार मित्रांनो एक्झाम युग ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत आहे मी जितेंद्र सर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार सांकेतिक भाषा टाईप वन शब्दातील अक्षरांसाठी अक्षरांचा वापर ह्या घटकावर जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना आपण इथं सॉल्व्ह करून घेणार तर सर्वात प्रथम सांकेतिक भाषा म्हणजे काय तर जो संदेश पाठविणारी वा पा, संदेश मिळणारी या दोन व्यक्ती खेरीज तिसऱ्या व्यक्तीला समजणार नाही असा संकेतात लिहिलेला संदेश तिसऱ्या व्यक्तीला न समजणार असा संकेतात लिहिलेला संदेश म्हणजे ती सांकेतिक भाषा तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार सांकेतिक भाषावर जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना आपण सोप्या पद्धतीनं कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर मित्रांनो चला पाहूया प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक एका सांकेतिक भाषेत इस्ट हा शब्द जी सी यू वी असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत एन ओ आर टी एच हा शब्द कसा लिहिला जाईल ठीक आहे तुम्हाला प्रश्न समजला ई ए, एस ए, ए, टी हा शब्दला जी सी यू व्ही असा लिहिला तर एन ओ आर टी एच हा या शब्दाला सांकेतिक भाषेत कशा प्रकारे लिहू शकतो तर पा ई आलेला आहे ई च्या जागी काय आलेलं आहे जी आलेला आहे ठीक आहे तर इथं पा जर तुम्हाला अल्फाबेट्सचे नंबर माहित असेल तर अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यांना फक्त तुम्ही वीस सेकंड मध्ये सॉल्व्ह करू शकाल तर पा ई इथं आलेला आहे आणि इच्या जागी काय आलेला आहे जी बरोबर आणि एक अल्पा सोडून इथं जी आलेला आहे बरोबर त्यानंतर ए ए च्या जागी काय आलेला आहे सी ते आपण असा पण लिहू शकतो की ए यस ई च्या जागी काय आलेलं आहे जी एच्या जागी काय आलेलं आहे सी एस च्या जागी काय आलेलं आहे तर यू आलेला आहे तर पा आणि एक अल्फाबेट सोडून सोडून ला सोडून काय आलेलं आहे यू आलेला आहे काय आणि टी टी च्या जा जागी काय जा 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 आलेलं आहे वी आलेला आहे तर यू ला सोडून पी आलेला आहे बरोबर तर इथं आपण वी लिहिला असाच प्रकारे यांच्या जागी काय येणार तर एन लिहा इथं आणि एक अल्फाबेट सोडून एन आहे आणि ओ ला सोडून आपण काय लिहिणार इथं पी लिहिणार तर पा कोणत्या ऑप्शनमध्ये पी जो अल्फाबेट आहे फर्स्ट क्रमांक वर आलेला आहे तर इथं पा ओ आलेला आहे तर आपला ऑप्शन क्रमांक एक नाही होऊ शकत ऑप्शन क्रमांक तीन पण आपला राईट नाही होऊ शकत आता इथं पहा ऑप्शन क्रमांक दोन आणि ऑप्शन क्रमांक चार मध्ये पी आलेला आहे त्यानंतर क्यू आलेला आहे इथं पण क्यू आलेला आहे ठीक आहे तर आपण इथं आता आर ची जागी पाहणार आर इथं आलेला आहे आणि आर पासून आपण एक अल्फाबेट सोडून काय लिहिणार ती लिहिणार बरोबर तर इथं काय आयला पाहिजे होतं टी तर इथं टी आलेला आहे आणि इथं यस आहे म्हणून आपला ऑप्शन क्रमांक दोन हा पण चुकीचा आहे म्हणून आपण काय करणार ऑप्शन क्रमांक चार ला इथं राईट करणार यापुढे तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्याची गरज नाही तुम्हाला आन्सर मिळालेला आहे तर तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकता ठीक आहे नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन एका सांकेतिक भाषेत ब्लॅक हा शब्द सी के बी बी एल असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक लिपीत व्हाईट हा शब्द कसा लिहिला जाईल तर इथं पहा मित्रांनो हिच्या जागी काय आलेला आहे इथं सी आलेला आहे आणि एल च्या जागी काय आलेला आहे तर के आलेला आहे एच्या जागी काय आलेला आहे बी आलेला आहे बरोबर तर इथे काय होत आहे की जे समस्थानी अल्फाबेट आहे तिथं प्लस वन होत आहे आणि पुढली संख्या येत आहे बरोबर पुढे काय येत आहे सी आणि जे समस्थानी संख्या आहे तिथं मायनस एक होत आहे तर पहा इथं एल च्या काय आलेलं आहे के आणि तर इथं पा एल आणि एल च्या अगोदर काय येत आहे के येत आहे ठीक आहे त्यानंतर काय आलेलं आहे ए आलेला आहे जो आहे हा स्थानी आलेला आहे तर याच्या पुढील अल्फाबेट कोणता तर बी तर इथं पहा बी आलेला आहे बरोबर नंतर सी सी जो आहे हा समिस्थानी आहे तर इथं काय होणार मायनस एक होणार तर सी च्या अगोदर काय येत आहे बी येत आहे या प्रकारे इथं सांकेतिक भाषेची रचना केलेली आहे बरोबर इथं बी आलेला आहे तर आपण काय करणार डब्लू डब्ल्यू हा विसमस्थानी आलेला आहे तिथे काय होणार प्लस वन होणार बरोबर तर डब्ल्यू काय येणार एक्स येणार बरोबर त्यानंतर एच जो आहे हा समस्थानी आलेला आहे तिथे काय होणार मायनस एक होणार तर एच इथं आलेला आहे तर काय येणार आता जी येणार बरोबर एक्स जी तर तुम्ही पाह आता ऑप्शन क्रमांक एक मध्ये एक्स जी आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये नाही तर आपण काय करणार ऑप्शन तीन ला इथे कट करणार आणि ऑप्शन चार मध्ये पण एक्स जी आलेला आहे त्यानंतर आय आय जो आहे हा समिस्थानीय आहे तिथे काय होणार प्लस वन होणार बरोबर तर आय आयच्या नंतर काय येणार जे येणार एक्स जी जे तर पा ऑप्शन क्रमांक एक मध्ये जे नाही आलेला आहे हा कट झाला दोन आणि चार मध्ये आलेला आहे त्यानंतर टी टी जो आहे हा समस्थानी आलेला आहे तर काय होणार मायनस एक होणार बरोबर तर टी मायनस एक होणार तर काय येणार इथं येणार नाही आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार मध्ये ठीक आहे तर आपला ऑप्शन क्रमांक चार पण हा कट झाला तर आपण काय करणार पुढे न चेक करता आपण डायरेक्ट ऑप्शन क्रमांक दोन ला इथं राईट करणार तर प्रश्न क्रमांक तीन एका सांकेतिक भाषेत स्टॅटिस्टिक्स हा शब्द या प्रकारे लिहिलेला आहे असा लिहिलेला जातो तर त्या सांकेतिक लिपीत सायन्स हा शब्द कसा लिहिला जाईल तर तुम्ही या शब्दाला जर ऑब्झर्व केला तर तुम्हाला काय मिळणार तर हा उलट क्रमाने लिहिलेला दिसेल ठीक आहे स्टॅटिस्टिक जो वर्ड आहे तो आपल्याला उलट क्रमाने लिहिलेला दिसत आहे पाय तसं एस आहे त्यानंतर सी, सी आए। तर इथं सी आलेला आहे त्यानंतर आय बरोबर तिथं आय आलेला आहे त्यानंतर टी तर इथं टी आलेला आहे आणि म्हणजे हा उलट क्रमाने लिहिलेला आहे तर आपण काय करणार सायन्स हा जो वर्ड आहे याला पण आपण उलट क्रमाने लिहिणार तर शेवटी काय आलेला आहे ई आलेला आहे तर सर्वात अगोदर काय येणार ई तर पहा तुम्ही ई जो हा अल्फाबेट बेट आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये नाही म्हणून आपला ऑप्शन क्रमांक एक कट ऑप्शन क्रमांक चार मध्ये नाही म्हणून ऑप्शन क्रमांक चार कट आता आपला जो राईट ऑप्शन होऊ शकतो ऑप्शन क्रमांक दोन व ऑप्शन क्रमांक तीन तर त्यानंतर काय आयला पाहिजे होता सी बरोबर ऑप्शन क्रमांक दोन मध्ये सी आलेला नाही म्हणून आपला ऑप्शन क्रमांक दोन हा पण कट झाला तर काय करणार आपण आता ऑप्शन क्रमांक तीन ला राइट करणार पूर्ण प्रश्न सॉल्व करण्याची गरज नाही तुम्हाला आन्सर मिळालेला आहे तर तुम्ही डायरेक्ट आन्सर राइट करू शकता आता पहा प्रश्न क्रमांक चार एका सांकेतिक लिपीत बँक हा शब्द वाय झेट एम पी असा लिहिला जातो तर त्याच लिपीत गोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल काय तर तुम्हाला जर अल्फाबेट चे अपोजिट नंबर माहित असेल तर तुम्ही हा प्रश्नाला फक्त दहा सेकंडात सॉल्व करू शकतात तर इथं पहा ई च्या अपोजिट काय येत आहे वाय येत आहे बरोबर वाय आलेला आहे त्यानंतर ए चा अपोजिट काय येत आहे झेड येत आहे झेड आलेला आहे ए च्या अपोजिट झेड त्यानंतर एन बरोबर एन चे अपोजिट काय येत आहे यम येत आहे आलेला आहे इथं आणि के च्या अपोजिट काय येणार पी येणार ए च्या अपोजिट काय येत आहे पी येत आहे तर इथं जे सांकेतिक भाषा आहे इथं अपोजिट अल्फाबेट दिलेला आहे तर काय होणार जी च्या अपोजिट जी च्या अपोजिट टी येणार तर पा, टी जो हा अल्फाबेट आहे आपला ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे आणि दोन मध्ये आहे तीन मध्ये नाही आणि चार मध्ये नाही तर आपण हिला आणि चारला इथं कट करणार त्यानंतर ओ ओ च अपोजिट काय येणार ओ च अपोजिट एल येणार तर इथं पा एल ऑप्शन क्रमांक एक मध्ये आलेला आहे आणि ऑप्शन क्रमांक दोन मध्ये नाही तर आपण काय करणार ऑप्शन क्रमांक दोन ला इथं कट करणार आणि ऑप्शन क्रमांक एक राईट करणार तर एल आणि डी ला सॉल्व्ह करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट आन्सर इथं सांगू शकतात नंतर पुढील प्रश्न प्रश्न पाच एका सांकेतिक भाषेत हॅमर हा शब्द ए एच एम एम आर ई असा लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत फ्लावर हा शब्द कसा लिहिला जाईल जर अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यांना तुम्ही डायरेक्ट इथं सॉल्व करू शकता तर हॅमर लिहा आणि हॅमरच्या अपोजिट काय आलेला इथं एच एम एम आर ई आता हिला इथं सॉल्व करणार आपण याच्या जागी काय आलेलं आहे ए आलेला आहे आणि एच्या आगी काय आलेला आहे याच आलेला आहे बरोबर ते क्रॉस झालेला आहे त्यानंतर इथं पा च्या जागी एम आलेला आहे या प्रकारे इथं रचना केलेली के आहे आणि च्या जागी काय आलेलं आहे आर आलेला आहे ते क्रॉस झालेला आहे इथं पण बरोबर जागी आर आणि आर जागी ई आलेला आहे याच प्रकारे आपण काय करणार फ्लॉवर इथं पा एफ काय येणार एल येणार बरोबर क्रॉस होणार आणि एल काय येणार एफ येणार अति आता एल एफ आपला ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे दोन मध्ये आहे तीन मध्ये तीन मध्ये नाही चार मध्ये आहे ठीक आहे त्यानंतर ओडब्ल्यू तर काय येणार डब्ल्यू ओ येणार बरोबर क्रॉस होता इथं तर डब्ल्यू ओ कुठं आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये नाही ऑप्शन क्रमांक एक कट बरोबर ऑप्शन क्रमांक दोन आणि ऑप्शन क्रमांक चार मध्ये आलेला आहे त्यानंतर ई आर दिलेला आहे तर काय होणार आर ई होणार आर ई होणार तर पा ई जो आहे आपला ऑप्शन क्रमांक चार मध्ये आहे तर आपला ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे ठीक आहे दोना कट होना तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता ठीक है त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा कपा प्रश्न क्रमांक सहा एका सांकेतिक भाषेत सॉन्ग हा शब्द G N O S असा लिहिला जातो तर हा फ्लॅग हा शब्द

थर्ड नंबर वर है पन इत फर्स्ट नंबर वर आर इत उलट क्रमाने लिखेला नहीं मनु हा जो कोड है उलट क्रमाने लिखेला गेला नहीं तर यह कोड की रचना अल्पावेटिकली ऑर्डर ऐसी आधार के लिए पाई था ये जो हा अल्पावेट है फर्स्ट क्रमांक पर एक था है क्या नंतर ये बरोबर ये पाले लाए त्यानंतर काय येत आहे जी, जी ये है? है। आपन, के है। तर पा जी आलेला आहे त्यानंतर काय येत आहे एल येत आहे याने आपण ऑर्डर ऑर्डरमध्ये हा जो कोड आहे लिहिला गेला आहे तर सॉन्ग तर काय होणार जी ऑर्डर ऑर्डरमध्ये फर्स्ट नंबरवर येत आहे इथं त्यानंतर एन तर एन आलेला आहे त्यानंतर ओ पा तर ओ आलेला आहे त्यानंतर यस अल्पाबेटिकली ऑर्डरना या कोडची रचना केलेली आहे तर बँड हा शब्द आपण सर्वात काय येणार ए एच्या नंतर काय येणार बी एनार, का एनार, एनार, एन आर हिच्या हिच्या नंतर काय येणार डी एनआर अल्पाबेटिकली ऑर्डरच्या नुसार त्यानंतर एन येणार आता एन आपला ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आलेला आहे ए बी डी एन तर आपला ऑप्शन क्रमांक तीन हा बरोबर आहे या प्रकारे तुम्ही असा प्रश्नाला सॉल्व करू शकतात तर या प्रकारे आपण सांकेतिक भाषांमध्ये शब्दातील अक्षरांसाठी अक्षरांचा वापर या घटकावर प्रश्न पाहिला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल तर डाउनलोड करा एम पी एस सी एक्झाम युग ऑनलाईन टेस्ट ॲप ओके तर भेटूया पुढच्या व्हिडिओला